नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर, पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। गेल्या 3 दिवसापासून परभणी शहरातील उपोषण मैदान येथे पत्रकार कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार भवन खुले करण्यासाठी आमरण उपोषण चालू आहे। या ठिकाणी काटकर हे गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत आणि परभणीतील सर्व पत्रकारांचा त्यांना पाठिंबा आहे। परंतु यामध्ये काही संघटना या ठिकाणी या पत्रकार भवन खुले करण्यासाठी पाठिंबा देत आहेत। आपल्या सोबत काही संघटना आहेत, आपण या जे संघटना आहेत या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जे पदाधिकारी आहेत, शेख सरफराज अब्दुल मजिद या ठिकाणी आलेले आहेत ते पाठिंबा देण्यासाठी। तसेच सांस्कृतिक कला मंचचे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी शिवाजीराव सुगंधे या ठिकाणी आलेले आहेत पाठिंबा देण्यासाठी। असे या ठिकाणी पत्रकार भवन खुलं व्हावं या ठिकाणी ते पाठिंबा देण्यासाठी आले। काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। जोर से बोला। मी शेख सरफराज, रुग्ण हक्क संरक्षण समितीचा जिल्हा उपाध्यक्ष। इथं पत्रकारांचा आमरण उपोषण चालू आहे, त्यांना पत्रकार भवन खुले करून देण्यासाठी तर आमची ही मागणी आहे की पत्रकारांची हाल आहे, त्यांना पत्रकार भवन लवकरात लवकर खुले करून द्यावं ही आमची शासनाला विनंती आहे आणि आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे। सांस्कृतिक कला मंचचे जिल्हा अध्यक्ष शाहीर शिवाजीराव सुगंधे या ठिकाणी या पत्रकारांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। काय सांगतात ते बघूया। तर आज या ठिकाणी पत्रकारांच्या अडीअडचणी असताना पत्रकारांसाठी जे पत्रकार भवन बांधलेलं आहे त्या पत्रकार भवनातील अगोदर नगरपालिका होती, त्या काळामध्ये पत्रकार भवन बांधलं आणि आज तगायत या ठिकाणी महानगरपालिका आहे, पत्रकारांचे भवन बांधलेलं आहे त्याची दयनीय अवस्था आहे। या महानगरपालिकेच्या अनुषंगानं महानगरपालिकेचे कार्य अक्षम असणारे पदाधिकारी यांना एकच या पत्रकारांच्या माध्यमातून एक मेसेज द्यावा की त्यांनी पत्रकार बांधवांसाठी जे पत्रकार भवन बांधलेलं आहे ते पत्रकार चांगल्या पद्धतीनं करून द्यावं या मागणीसाठी, खुले करून द्यावं या मागणीसाठी आज मला वाटतं 3रा दिवस आहे आमरण उपोषण चालू आहे। त्या आमरण उपोषणाला लोक कलावंत सांस्कृतिक मंच मराठवाडा उपाध्यक्ष या नात्यानं मी माझ्या पत्रकार बांधवांना माझ्या संघटनेच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि निस्ता पाठिंबा व्यक्त न करता अवस्था पत्रकारांची अशी होत आहे, त्यांनी नेमकं कुठं बसायचं, कोणाच्या जरा आपल्या मुलाखती घ्यायच्या असतील कुठंतरी आजूबाजूला बसून त्यांना मुलाखती घ्याव्या लागतात। माझी एक प्रशासनाला विनंती राहणार आहे, खरोखर पत्रकारासाठी आपण त्याच्या पत्रकार भवन बांधून दिलेलं आहे, पत्रकार भवन निस्त बघण्यासाठी देखावा नको आहे। पत्रकारांच्या अडीअडचणी आपण लक्षात घेऊन ते ताबडतोब पत्रकार भवन आपण पत्रकारांसाठी खुलं झालं पाहिजे या मागणीसाठी माझे पत्रकार सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आमचा लोक कलावंत सांस्कृतिक मंच यांचा जाहीर पाठिंबा आहे। त्यांनी जर पत्रकार भवन खुलं करून नाही दिलं तेव्हा त्या ठिकाणी पत्रकारांच्या सोबत उग्र आदर्शन करण्यासाठी आम्ही लोक कलावंत देखील त्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही तयार आहोत। पत्रकारांना पाठिंबा देण्यासाठी या उपोषण मैदानामध्ये विविध संघटनांचा या ठिकाणी सहभाग होत आहे आणि या ठिकाणी अनेक संघटना पत्रकार भवन हे खुले व्हावे अशी त्यांची मागणी आहे। पत्रकारांचे जे या ठिकाणी हाल होत आहेत, गेल्या 15 वर्षापासून जे पत्रकार भवन बंद आहे ते चालू करण्यात यावे अशी या ठिकाणी मागणी होत असताना या ठिकाणी विविध संघटना पाठिंबा देत आहेत। परभणी न्यूज, दिलीप बनकर, परभणी। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।